सातारा जिल्ह्यातल्या कोयनानगरच्या महाप्रलयंकारी भूकंपाला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या भूकंपामुळे देश हादरून गेला होता. धरणीकंपामध्ये तब्बल 190 जणांचा बळी गेला तर 50 गावांमधले हजारो लोक जायबंदी झाले. भूकंपाच्या या घटनेला 50 वर्ष झाली तरी आजही त्याच्या कटु आठवणी कायम आहेत. 11 डिसेंबर 1967 कोयनानगरवर उशक काल होता होता काळ रात्र आली. गावकरी साखर झोपेत असताना पहाटे 4:21 या भागात महाप्रलयंकारी भूकंप झाला, ज्याची तीव्रता होती 6.7 रिस्टर स्केल इतकी. धाब्याची घरं पत्त्यासारखी कोसळली आणि साखर झोपेतच अबाल वृद्ध त्या खाली गाडली गेले. डोळे उघडण्याचीही कुणाला संधी मिळाली नाही. 190 जणांचा बळी गेला. हजारो लोक कायमचे जायबंदी झाले. लाखो बेघर झाले. सूर्योदयानंतर डोळ्यासमोर उभा होता तो आपल्याच माणसांच्या मृतदेहाचा ढीग आणि उद्ध्वस्त झालेला संसार. जीवाच्या आकांतानं ढिगारे उपसत गावकरी आपल्या नातलगांचा शोध घेत होते. या भूकंपग्रस्तांच्या आठवणी ऐकताना आजही अंगावर शहर येतात. बाहेर पडायला जातोय, दरवाजे उघडत नाहीत. इकडून जातोय तिकडे पण दरवाजे उघडत नाहीत. अशी परिस्थिती आमची झालेली. मग नंतर बाहेरच्या लोकांनी ओरडाओरडा सुरू केल्यानंतर ते येऊन ते दरवाज्यावरती लाकडं वगैरे पडलेली होती ती सगळी दूर केली आणि आम्हाला बाहेर काढलं. सगळीकडे आरडाओरड बचाव बचाव शेजारी पाजारी मी ऐकलं. मी प्रत्यक्षात त्या भिंतीखाली होतो. पण एक बोर्ड आडवा होता आणि टेबल असल्यामुळं मी टेबलाखाली स्वतः घुसलो. त्यामुळे मी वाचलो आणि आमचे भाऊ आणि चुलते हे बाहेर वरांड्यात झोपले होते. वरांड्यात ते स्लॅब सगळे पडले. स्लॅब पडल्यामुळे दोघं त्या ठिकाणी जागे झाले नाहीत. अंगावर स्लॅब पडले, जागच्या जागी खलास झाले. त्यानंतर काही ठराविक टायमिंगला इतर लोक वार्डावर चालल्यानंतर त्यांना मग कल्पना होती की मी इथे झोपलेलो असतो पाठीमागे. त्या लोकांनी आतमध्ये येऊन ते खिडकी दरवाजा फोडला. सिमेंटचे दरवाजे होते, ते दगडांनी फोडले आणि ते लोक आत येऊन मला कसा तरी बाहेर काढला. त्याने भूकंपानंतर शासनाकडून मदत आली. भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आलं. त्यांना नोकरी आणि शिक्षणासाठी दाखले देण्यात आले. मात्र हे दाखले केवळ दाखवण्यापुरता राहिले. कोयना व पाटण तालुक्या, कोयना विभाग व पाटण तालुक्याचा इतिहास व भूगोल ज्या विनाशकारी भूकंपाने बदलला, त्या भूकंपाला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या भूकंपाचा सुवर्ण महोत्सवाचा काळा दिवस आम्ही साजरा करतोय. त्या भूकंपाचे साक्षीदार असणारे हे मंदिर भूकंपाच्या बेगा जरी मुजल्या असल्या तरी जखमा अजूनही कायम आहेत. प्रश्न अजूनही भूकंपग्रस्तांचे सुटलेले नाही आहेत. शासनानं हे प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत अशी आमची मागणी आहे. भूकंपाच्या या घटनेला आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या 50 वर्षात शासनानं भूकंपग्रस्तांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय. या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी हे भूकंपग्रस्त आज कॅन्डल मार्च काढणार आहेत. भूकंपात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. काही बाबी भूकंपामुळे बाधित झालेल्या लोकांच्या आहेत, त्यांना मदत करण्याचं, त्यांच्यासाठी ह्या योजना राबवण्याचं काम 2014 पासून या ठिकाणी दुसऱ्या टर्मला मी आमदार झाल्यापासून सातत्याने मी करतोय. आणि जे प्रलंबित प्रश्न आहेत तेही प्रलंबित प्रश्न येणाऱ्या आत्ताच्याच ह्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या, माननीय पुनर्वसन मंत्र्यांच्या, माननीय महसूल मंत्र्यांच्या निदर्शनाला आणून जे प्रलंबित राहिलेले प्रश्न आहेत तेही सोडवण्याचा या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझे निश्चितपणानं प्रयत्न आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणामुळे राज्याचा वीज आणि पाण्याचा प्रश्न मिटला. मात्र याच कोयना परिसराला आतापर्यंत 1,18,518 भूकंपाचे धक्के बसले. यातील 9 धक्के हे 5 रिस्टर स्केल तीव्रतेचे होते. भूकंपानं इथल्या अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, पण अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. 50 वर्षापूर्वी झालेल्या भूकंपानं कोयनानगर येथील नागरिकांना जवळजवळ 190 जणांना प्राण गमावे लागले. याचबरोबर हजारो जण जायबंदी झाले. मात्र गेल्या 50 वर्षात भूकंपग्रस्तांचे व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही शासन पूर्णपणे सोडवू शकलं नाही. 50 वर्षांनंतर त्यांना आता तरी न्याय मिळणार का हा खरा प्रश्न आहे. कॅमेरामॅन सकलेंसह विकास भोसले, झिमडिया, कोयनानगर, सातारा.